येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर येईल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वर्धा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जात असताना मार्गात येणाऱ्या पुलगाव येथे कार्यकर्त्यांद्वारे केलेल्या स्वागतार्ह बोलत होते. पुलगाव येथील युवा प्रदेश सचिव मोहम्मद काफिल यांच्या विनंतीला मान देत सर्किट हाऊसला कार्यकर्त्यांसोबत हितगुज करण्यासाठी थांबले होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलत असताना ते म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसला बळकटी देण्यासाठी ठिकठिकाणी राज्यभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेळावे घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी राज्यभर प्रत्यक्ष जाऊन कार्यकर्त्यांची अडचण समजून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्याम देशमुख, अभिजित मस्के, वैष्णव डोले, अधिवक्ता अब्दुल सलीम, इरफान बेग, जावेद पठाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन साहू, मोहम्मद असिफ, पिंटू खंडागडे व अल्पसंख्याक विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वाले जिल्हा परिषद इलेक्शन, पंचायत समिती और महानगरपालिका के इलेक्शन, इसमें ज्यादा से ज्यादा युद्ध को टिकट मिलना चाहिए. उसके हिसाब से संगठन राष्ट्रवादी युवक का मजबूत हो और वर्धा जिले में फिर एक बार ताकत से राष्ट्रवादी युवक कांग्रेस खड़ी हो. और राष्ट्रवादी युवक कांग्रेस अगर ताकत से खड़ी हो गई तो आने वाले जिला परिषद और नगर पालिका के चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस वर्धा जिले की एक नंबर की पार्टी होगी. इसलिए हमारा राष्ट्रवादी युवक कांग्रेस का संगठन बढ़ाने का प्रयास चल रहा है. थैंक यू. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगांव.